मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेच्या उपक्रमाकडील ग्रामीण सिटी बसेस बंद ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक अशोक पल्लाव यांनी दिली. मराठा समाज आंदोलनाचा अंदाज घेत परिवहन उपक्रमातील बसेस मार्गावर सकाळी सोडण्यात आल्या. सध्या परिवहन विभागाकडून शहर आणि ग्रामीण मार्गावर 38 बसेस धावत आहेत. सकाळी ग्रामीण भागात विविध मार्गांवर 14 बसेस सोडण्यात आल्या होत्या. दुपारी 12 वाजेपर्यंत आंदोलनाची स्थिती आणि तीव्रतेचा अंदाज घेत ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात सोडण्यात आलेल्या परिवहनच्या 7 बसेस तर दुसऱ्या टप्प्यात 7 अशा सर्व 14 बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. मात्र शहरातील विविध प्रमुख मार्गांवर सोडण्यात आलेल्या 15 बसेस सुरळीत सुरू ठेवण्यात आल्या. संध्याकाळी 6 नंतर आंदोलनाची तीव्रता पाहून शहरातील विविध मार्गांवर आणखी काही बसेस सोडण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी दिली. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी या दृष्टीनं महापालिकेच्या परिवहन विभागाकडून काही बसेस मार्गावर सोडण्यात आल्या. शहरातील विविध मार्गांवर बसेस सोडताना शहर पोलिसांचं मोठं सहकार्य लाभल्याचं परिवहन व्यवस्थापक मल्लाव यांनी सांगितलं.